हाँ भेटू भेटू हो 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 आधी आधी मूवी आणि मग फॉलोड बाय डिनर. अगं हो अगं किती काळजी करशील माझी. हो मी वाट बघेन. हां हो चालेल चालेल. हो चालेल ना. वैदेही तुला माहितीये मी आत्ताच ना गौरवला काहीतरी सांगून आले. मी असं म्हटलं की प्रेम मिळणं हा नशिबाचा भाग असतो पण ते टिकवून ठेवणं वागणुकीचं. नाही जमत काही लोकांना. चल तू आपण निघू. चल लेट्स गो. कम कम. बरा आहे तो. ही इज ओके. थोडा स्ट्रेस्ड आउट वाटला त्यामुळे वजनही कमी झालंय पण ठीक आहे. ही इज ओके. त्यात काय. तो एकदा कॉलेजला आला ना की नवा बकरा कापू एखादा आणि पोट फुटेपर्यंत खाऊ घालू त्याला. गेन करू काय. आणि यावेळी बकरा कोण आहे ते मी ठरवलंय. अच्छा म्हणजे तू आधीच ठरवलंय. एक बरं आता फालतूगिरी पुरे करा तुमची. बोलू द्या ना तिला. अरे ती काय बोलते तुम्ही काय बोलताय. काय चाललंय. ए बोल बोल. समीर असं स्वतःच घर सोडून लोकांकडे राहायला गेला हे मला नाही पटलं. तानी अगं लोक काय. वैदेहीच घर आहे ना ते. अरे पण आपलं घर नाही ते लोकांचंच ना. आणि नाही म्हंटल तरी थोड्या रेस्ट्रिक्शन येतात आणि आपला समीर कसा फ्री बर्ड आहे. सो मला त्याची ती अवस्था नाही बघू. अगं तू थोड्या दिवसात जाईल ना घरी परत. आणि नशीब मान की तो वैदेहीच्याच घरी एखाद्या स्ट्रेंजरच्या घरी असता तर. एक्झॅक्टली. हे पण वैदेही आणि समीर आहेत कुठे. म्हणजे अजून आले नाही आहेत कॉलेजला.